नमस्कार, मी उत्तम बाळासोवाडींगेकर, कासारवाडी तालुका हातकणंगले येथील शेतकरी. आज आपल्या बीज प्रक्रियाच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. या बीज प्रक्रिया करताना पहिल्यांदा मी रासायनिक प्रक्रिया कशी करायची याचं मी आपल्याला प्रात्यक्षिक दाखवत आहे. मी पहिल्यांदा घेतलेल्या थायरम हे प्रति किलो 3 ग्रॅम या प्रमाणे याच्यावरती टाकायचं आहे. ते कसं टाकायचं हे आम्ही आपल्याला आता प्रात्यक्षिक करून दाखवतोय. त्याच्यामध्ये 3 ग्रॅम घेतलेलं आहे आणि 3 ग्रॅम घेतल्यानंतर मी सर्व समोर जे बियाणं आहे 1 किलो त्या बियाणावरती मी सम प्रमाणात टाकत आहे. पहा, यानंतर अगदी याच्यावरती हे जे बियाणं आहे त्याच्यावरती जो कवर आहे तो अगदी नाजूक असतो, त्यामुळे मी हलक्या हाताने असं त्याच्यामध्ये मिक्स करत आहे. आपण पाहू शकता याच्यामध्ये की हे सर्वांना लागेल या पद्धतीनं मी बियाणाला लागल्याचे मिक्स करत आहे. पहा, थांबल्यानंतर आता आपण याच्यावरती ट्रायकोडर्मा वीट हे आपण आता मिक्स करणार आहे. याच्यामध्ये हे 1 किलोला 5 ग्रॅम या पद्धतीनं मी आता घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे याला हात किंवा स्पर्श न करता मी सर्व सम प्रमाणात याच्यामध्ये लावत आहे. पहा, अशा पद्धतीने हे ट्रायकोडर्मा वीट हे मी आता याच्यावरती लावलेलं आहे. यानंतर आपण याच्या सोयाबीन हे द्विदल बियाणं असल्यामुळे याच्यावरती रायझोबियमची हवेत नत्र स्थिर करण्यासाठी रायझोबियमची आपण याच्यावरती प्रक्रिया करणार आहोत. यामध्ये किलोला 25 ग्रॅम या पद्धतीने रायझोबियम मी घेतलेलं आहे आणि आता मी सर्व बियाणावरती अगदी सम प्रमाणात याच्यावरती सोडत आहे. पहा, अतिशय हलक्या हातानं हे सोडायचं आहे. आणि यानंतर या रायझोबियम नंतर हे याच्या कवरला किंवा याच्या या याच्यासाठी चिकटवण्यासाठी मी थोडंसं गुळाचं पाणी नत्र ठीक करण्यासाठी याच्यावरती शिंपडत आहे. पहा, अशा पद्धतीने हे गुळाचं पाणी थोडस शिंपडल्यानंतर याच्या कव्हरला चिकटपणा तयार होऊन हे याच्यामध्ये चिकटवून राहील. आता हे एकत्र घुसळण्यासाठी मी पहा, आता मी एकत्र हे घुसळण्याचा दाखवते. अशा पद्धतीने घुसळल्यानंतर हे सगळं सम प्रमाणात याच्या आता मिक्स झालं आणि त्याच्या सगळ्या कव्हरला एक प्रकारचा लेप आलेला आहे हे आपण पाहू शकता. आणि याच्यामध्ये बीज प्रक्रिया आपण अशा पद्धतीने करू शकता. याचा फायदा आपल्याला असा होतोय की याची उगवण क्षमता जी आहे ती पूर्णपणे 100% होतात. याचप्रमाणे कोणतीही बुरशी किंवा इतर जे कीटाणू आहेत ते त्याला लागत नाहीत आणि याच्यामुळे आपल्याला पीक चांगलं येऊन त्याचा आपल्याला अनेक खतं सुद्धा त्याच्यामध्ये आपण वाचवू शकतो आणि चांगलं उत्पन्न आपण घेण्यासाठी हा बीज प्रक्रिया आपण केलेली आहे. धन्यवाद.